मित्रांनो युट्यूबच्या अल्गोरिदमला डिकोड करण्या इतपत कठीण काम तर जेवण बनवणं नाहीये त्यातल्या त्यात, त्यात हे वांग्याचं भरीत तर खूपच इझी आहे सदा तर मग बघूया हे वांग्याचं <गणीचा> भरीत नमस्कार मित्रांनो मी शलाका घरगप्पा फॅमिलीच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत करत आहे आज मी दाखवणार आहे तुम्हाला हे वांग्याचं चमचमीत आणि झणझणीत भरीत जे मम्मीने मला शिकवलं खूप छान आणि टेस्टी होतं आणि खूपच सोपं होतं तर चला बघूया ही नवीन पद्धत वांग्याच्या भरताची कशी बनवतात ते तर बघा मित्रांनो मी इथे घेतली आहेत दोन वांगी ही अर्धा किलो वांगी आहे दोन वांगी घेतली ही मी हे काळ्या कलरची छान अशी वांगी आहे भरताची आम्ही बाजारातून आणली होती मस्त वांगी भेटली होती ही ही दोन वांगी घेतली मी त्यांना छान स्वच्छ धुवून घेतलं आधी ते जशी तसे भाजायसाठी न घेता मी त्यांना आधीमध्ये असे काप करून घेतले जेणेकरून मध्ये जर एखादं वांग खराब असेल तर ते आधीच आपल्याला कळतं मग खराब वांग आपण भरतासाठी नाही घ्यायचं त्यासाठी मी हे असे काप करून घेतले आणि आधी चेक करून घेतलं मध्ये वांगा खराब आहे की नाही जर खराब असेल तर आपण ते नाही घ्यायचं व्यवस्थित छान असे वांगे बघा किती मस्त छान वांगे आहेत मधून अजिबात खराब नाही आहे हे बघा असे एका वांगेचे चार काप करून मी चारही भागामध्ये एकेका भागामध्ये अशी काप करून त्यामध्ये होल्ड करून असं एक लसणाची पाकळी आणि एक हिरवी मिरची टाकली आहे देठासहित मी अशी एक हिरवी मिरची टाकली आहे जेणेकरून आपण जेव्हा वांगं भाजू तेही भाजून निघेल काप करून त्यात हिरवी मिरची आणि लसूण टाकला आहे बघा त्या हिरव्या मिरचीलाही काप केला आहे मी जेणेकरून तो तिखटपणा हिरवी मिरचीचा भरतामध्ये येईल हे बघा असं प्रत्येक भागात मी चारही भागात मिरची आणि लसूण पाकळी टाकली आहे आणि असं पॅक करून छान वरतून मग मी तेल लावून घेतलंय तेल लावल्यामुळे जेव्हा आपण हे भाजतो वांग ते त्याचं जे साल असतं ते व्यवस्थित निघतं वरचं त्यामुळे मी असं वरतून तेल लावलंय छानपैकी त्यानंतर बघा मित्रांनो हे वांग असं जाळीवर ठेवून मी छानपैकी भाजून घेतलं प्रत्येक भाग त्याचा असा पलटी करून व्यवस्थित भाजून घेतलं आतली ही बाजू भाजली जाईल असं छान मी एक वांग भाजून घेतलं त्यानंतर टोमॅटो घेतले भरीतमध्ये टाकण्यासाठी तेही मी छान भाजले त्यावर हिरवी मिरचीचे अजून एक दोन तुकडे घेतले भाजण्यासाठी जेणेकरून छान झणजणीत आणि चमचमीत भरीत होईल मस्त असे हे भाजून घेतलेत बघा पूर्ण वांगे भाजल्यानंतर हे बघा हे असं झालं त्यातली हिरवी मिरची लसूण छान शिजल्यासारखी अशी भाजली गेली मस्तपैकी छान वास येत होता असं त्याला थोडा वेळ थंड झाल्यानंतर मी त्याच्यावरची अशी साल काढून घेतली पूर्ण साल काढल्यानंतर मी टोमॅटोवरची साल काढून घेतली आणि हिरवी मिरची ज्या होत्या भाजलेल्या हिरवी मिरची लसूण ही साईडला काढून मी त्याचे बारीक बारीक काप करून घेतले टोमॅटो ही सा टोमॅटोचंही साईल काढून त्याचं टोमॅटोचंही साल काढून मी त्याला थोडा कट करून घेतलं बारीक असा आणि सर्व वांग्याचं साल काढल्यानंतर त्याचं देट काढून मी कढईमध्ये त्याला मॅश करून घेतलं व्यवस्थित एकही त्याची अशी गाठ राहू दिली नाही छान मॅश करून घेतलं टोमॅटो वगैरे पुन्हा त्यात सगळं एकत्रित केलं आणि एक कांदा बारीक चिरून त्यात मी टाकला हे सर्व एकत्र करून मी पूर्ण एकदा पुन्हा मॅश करून घेतलं सर्व एकत्रित करून घेतलं त्यानंतर चवीनुसार मी मीठ त्यात टाकलं आणि थोडी कोथिंबीर टाकली हे सर्व एकत्रित करून स्मॅश केलं ते करताना मी एका फोडणीच्या भांड्यामध्ये दोनपळी तेल घेतलं आणि त्यात जिरे मोरी तडतडून घेतली छान थोडंसं हिंग टाकलं आणि ते सर्व फोडणी मी त्या भरतावर टाकली आणि पुन्हा एकदा एकत्रित करून छान असं स्मॅश केलं एकत्रित केलं सगळं भरीत हे बघा मित्रांनो की छान असं व्यवस्थित एकत्रित करून घेतलं स्मॅश करून पूर्ण एक जीव करून घेतलं भरीत त्यानंतर मधोमध मी सर्व भरीत साईडला घेऊन मध्ये एक छोटीशी वाटी ठेवली आणि एक कोळसा छान असा गरम होऊ दिला पूर्ण लालसर होऊ दिला त्याला छान त्याला तापवून असं त्या वाटीमध्ये टाकला आणि त्यावर एक पळी तूप टाकलं आणि लगेचच झाकण ठेवून दिलं वरतून जेणेकरून त्याचा जो स्मोकी फ्लेवर आहे त्या कोळशाचा तो पूर्ण भरीत मध्ये जाईल आणि थोड्या वेळाने मी पुन्हा ते झाकण काढलं तर बघा किती छान असा हा धूर सगळीकडे पसरला भरीत भरीतमध्ये आणि मस्त असा स्मेल येतोय मित्रांनो हा स्मोकी फ्लेवर सगळीकडे पूर्ण भांड्यात पसरतो याला हलवायची वगैरे गरज नाही आहे नंतर जेव्हा झाकण काढाल ती वाटी मी काढून घेतली साईडला आणि नंतर पुन्हा मी एकदा भरीत एकत्रित करून घेतलं हलवून घेतलं छान हे बघा मित्रांनो किती छान हे भरीत झालं आहे तर तुम्ही पण असं भरीत करून बघा घरी जे मम्मीने बनवलं आहे या पद्धतीचं आणि कसं झालं हे मला कमेंट करून नक्की कळवा त्यानंतर या भरीतमध्ये बघा मी कोणताही मिरची किंवा मसाला हळद वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे फक्त हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ टाकलंय आणि त्यात हे खूप छान असं भरीत झालं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की वेळा कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा सर्व मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद